माजी सैनिक पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसाठी कोल्हापुरात ना नफा ना तोटा या तत्वावर सुमारे पाचशे घरं उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली कोल्हापूर प्रेस क्लबच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील पत्रकारांचं ज्ञान अद्ययावत व्हावं यासाठी पुणे मुंबई दिल्ली इथं जाण्यासाठी दरवर्षी एका पत्रकाराला फेलोशिप दिली जाईल अशी घोषणाही नामदार पाटील यांनी केली कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं वाचनालय आणि कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आलंय या कार्यालयाचं उद्घाटन प्रेस क्लबच्या दूरध्वनी पुस्तिकेचं आणि प्रेस क्लबच्या वतीनं काढलेल्या पुस्तिकेचं प्रकाशन असा संयुक्त कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आमदार राजेश क्षीरसागर महापौर शोभा बोंद्रे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती प्रेस क्लबचे संचालक विजय कुंभार यांनी उपस्थितांचं स्वागत केलं अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी प्रास्ताविकात नूतन कार्यालयाच्या उभारणीसाठी क्रीडाईनं सहकार्य केल्याचं सांगितलं पत्रकारांना घर मिळावीत तसंच पेन्शनचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी केली मान्यवरांच्या हस्ते दूरध्वनी पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केला पत्रकारांना घरं मिळावीत यासाठी आपण येत्या दोन महिन्यात योजना जाहीर करत असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं माजी सैनिक पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय अशा पाचशे जणांना ना नफा ना तोटा या तत्वावर स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली पत्रकारांचं ज्ञान अद्ययावत व्हावं यासाठी दरवर्षी एका पत्रकाराची निवड करून त्याला फेलोशिप देऊन पुणे मुंबई दिल्ली या ठिकाणी पत्रकारितेच्या अभ्यासासाठी पाठवलं जाईल अशी घोषणाही त्यांनी केली यावेळी प्रेस क्लबच्या नूतन कार्यालयाच्या डागडुजीसाठी मदत केल्याबद्दल क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव तसंच विद्युत काम करून दिल्याबद्दल लाईट असोसिएशनचे अजित खोत यांचा सत्कार करण्यात आला छायाचित्रकार संदीप मोरे यांना किडनीच्या रोगावरील उपचारासाठी नामदार पाटील यांनी बहुमूल्य मदत केली होती यावेळी मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाला प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तानाजी पोवार शुभांगी तावरे पांडुरंग दळवी पांडुरंग पाटील यांच्यासह सर्व संचालक आणि पत्रकार उपस्थित होते